मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे मात्र सरकारकडून समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला दरम्यान जरांगे पाटील यांना छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी भूमिका उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मांडली न्याय मागण्यांसाठी यापुढं रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असंही नलवडे म्हणाले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेले पाच महिने लढा देत आहेत या लढ्याला शनिवारी यश आलं मात्र शासनानं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये अशी अपेक्षा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं पत्रकार परिषदेत व्यक्त केली मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला द्यावा अशी मागणी होती पण ती मान्य झालेली नाही फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं पण शनिवारच्या अध्यादेशात अधिवेशनाचा उल्लेख नाही कुणबी दाखला मिळाला तर पडताळणी होणं फार अवघड आहे पडताळणी होत नाही तोपर्यंत जात प्रमाणपत्राला किंमत नाही असं माजी न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी सांगितलं आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठराला ला पहिल्यांदा फसवणूक केली शनिवारच्या निर्णयामुळे मराठ्यांच्या हातात काहीही मिळालेलं नाही असा स्पष्ट आरोप यावेळी करण्यात आला मात्र जरांगे पाटील रस्त्यावरच्या लढाईत यशस्वी झालेत त्यामुळे आता इथून पुढे न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं न्यायमूर्ती नलवडे म्हणाले आज आमच्या पदरात काही पडलेलं नाही या दृष्टीने तुम्ही ना आज जनांगे पाटलांनी जे केलं त्याचं आम्ही पूर्ण समर्थन करतो फसवणूक कधी झालं अजून सांगतो मी आम्ही वेट अँड सीवर आहे वेट अँड सी पुढं सरकारची भूमिका काय राहणार रा आहे ह्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे आणि त्यानंतर आंदोलन जनांगे पाटील करतील तसं आणि त्यापेक्षा तीव्र व्हावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे मनोज जरांगे पाटील यांना कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात यावा अशी या अपेक्षा नलवडे यांनी व्यक्त केली यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई बाबा पार्टे सतीश नलवडे उपस्थित होते